अगं म्हणजे मी जाते ना, मी समजवेन त्याला. अगं आम्ही चांगले मित्र होतो, तेव्हा काही ऐकायचं माझं. प्रीती, तुम्ही एकमेकांना काही महिन्यांपासून ओळखत असाल, पण मी आणि साहिल लहानपणापासून एकत्र वाढलो. माझ्या साहिलला माझ्याहून चांगलं कुणीच ओळखत नाही. तुला माहितीये, लहानपणी पण ना काही झालं ना की असाच चिडून बसायचा अगं तो. काहीच बोलायचा नाही, कुठेतरी लपून बसायचा आणि रुसून बसायचा माझ्यावर. पण मग त्याचा राग शांत झाला ना की हळूहळू सगळं नॉर्मल व्हायचं. हो परी, पण मी तुझ्यासाठी त्याला समजवायला. प्रीती, तू माझ्यासाठी खूप केलंयस, खरंच खूप केलंयस तू. पण साहिल आणि माझ्यातले गैरसमज मलाच दूर करावे लागतील. त्यात कोणी दुसऱ्याने पडून काहीच उपयोग नाही. परी म्हणते ती अगदी योग्य. नवरा आणि बायको मधला वाद हा त्या दोघांनी सोडायला हवा ना. बाहेरचं कोणी त्यामध्ये पडूच नाही. काका, काका, अरे असं कसं बोलतोयस तू? म्हणजे आताच लग्न झालंय ना परीचं. तिची अजून हळदही उतरली नाहीये पूर्ण. या घरातून पाठवणी पण झाली नाहीये तिची अजून. नवी नवरी आहे अरे ती, तिला पाठवून कसं चालेल काका? प्रीती, तुला माझी खूप काळजी आहे. तुझी ही धडपड पण मला दिसते. पण अगं, माझा मित्र रागवलाय माझ्यावर, माझा नवरा रागवलाय माझ्यावर. त्याची समजूत मलाच काढू दे. आणि काय ना गं, या लग्नानंतरच्या रीतीभाती ना होत राहतील. सध्या त्याहून महत्वाचं आहे म्हणजे माझं लग्न वाचवणं, माझ्या आणि साहिल मधले गैरसमज दूर करणं, माझ्याहून दूर गेलेल्या माझ्या साहिलला परत मिळवणं. तू काळजी करू नकोस, मी जाऊन येईन. परी, तुझं बोलणं अगदी योग्य आहे. तू जा मुंबईला, भेट साहिलला आणि इकडे घेऊन ये त्याला. परी, मलाही खात्री आहे तू साहिलला नक्की परत आणशील. परी, मी सुद्धा येईन तुझ्या बरोबर मुंबईला. आपण समजावू साहिलला आणि परत घेऊन येऊ. हा हो, आणि मला खात्री आहे या नवरात्रीत नक्कीच काहीतरी चांगलं होणार.